रणजीत आईला राग आला असेल का रे? वाईट तर नक्कीच वाटलं असेल बघ ना, कारण दिस इज फर्स्ट टाइम की मी दिवाळीला घरी नाहीये. तू अजूनही जाऊ शकतोस यार, नो हार्ड फिलिंग्स. हा अरे मी सहज म्हणालो माझ्याकडे चल म्हणून. नाही रे, जायचं तर नाहीच आहे मला. आई बाबा आणि रुजुता सोडून इतरही काही जण आहेत ना तिकडे, त्यांना टाळायचं म्हणून तर मी इकडे आलो, सगळ्यांपासून दूर. हे कुणाविषयी बोलतोयस ते मला कळत नाहीये. तुमची जॉईंट फॅमिली वगैरे तर नाहीये? नाही. हे अशू, पोरीबिरीचा लफडा नाही ना, प्रेमभंग वगैरे? रणजीत प्लीज. नाही विचारलं. अरे पोरीचा लफडा काय? जाऊ दे, सांगेन कधीतरी. मागेही एकदा आपण ती रितसर ओळख वगैरे करून घेतली होती तेव्हा तू असंच म्हणाला होतास, पुढे केव्हा तरी काहीतरी सांगायचं. ए तसं तूही म्हणाला होता. मी सांगणारच आहे, अर्थात तू राहिलास तर. अशी एक विचारू, म्हणजे रागावणार चिडणार नसशील तर. आर यू गे? व्हाट? हा म्हणजे अरे तू तू कसं हे असं विचारून तरी कसं शकतोस तू मला? हे आय जस्ट डोंट बिलीव्ह रणजित की तू. मी तुझ्यावर आरोप वगैरे नाही केलाय, मी फक्त तसं विचारलं कारण मला तसं वाटलं म्हणून. वाटलं म्हणून? हा. हाऊ डेअर यू आशुतोष. वाटलं म्हणून ठीक आहे, आणि मलाही फक्त वाटलं म्हणून हाच प्रश्न मी तुला विचारला तर. नाऊ यू आन्सर माय क्वेश्चन, सांग मला, आर यू, सांग तू आहेस, तू आहेस तसा? तसा म्हणजे? हे बघ उगाच फालतू शब्दांचे खेळ करू नकोस, तुला माहिती मला काय. हो तुझ्या बाबतीत तरी इफ यू आर सो देन आय टू आय तसा. कॉफी घे, गरम करून आणली. हे बघ, हे सगळं झाल्यावर ऐकल्यावर तुला निघून जाव असं वाटलं तर जा. राहिलास तर संध्याकाळी बोलू आपण. Thank you.
रणजीत, तू मला असं का विचारलंस? कारण तुझ्या उत्तरावर खूप काही डिपेंड करत अशोक. म्हणजे इथून पुढे आपण एकमेकांशी काही वागणार आहोत का, आणि वागणार असू तर कसे? आपली मैत्री यापुढे टिकणार आहे का? टिकली तर तिच्यातून काहीतरी वेगळं सुंदर घडण्याची शक्यता आहे का? असं खूप काही. आणखी एक, हा प्रश्न मी भेटलेल्या प्रत्येक मुलाला विचारत नाही. आय सी, दॅट मीन्स राईट फ्रॉम द बिगिनिंग. नो, तसं असतं तर खूप सोपं होतं सगळं. तशा इंडिकेशन्स मी तुला सुरुवातीपासूनच दिले असते आणि तेव्हाच या गोष्टीचा तुकडा पडला असता. यू सी, सेक्स इज इझिली अवेलेबल. फॉर दॅट आय नीड नॉट लाईक यू. मला फारसं कळत नाहीये तू काय बोलतोय. सोडून दे ना मग. जस्ट से नो अँड लेट्स बी विथ इट. अरे पण मला माहित नाहीये तुझ्या प्रश्नाचं खरं उत्तर. आणि तू इतक्या ऑनेस्टली तुझी बाजू मांडत असताना हे असं स्वतःलाच खात्री नसलेलं उत्तर देणं मला पटत नाहीये. रणजित, आय नीड युअर हेल्प. ठीक आहे तर मग बोलूया. चहा घेशी? हा प्रश्न मला आजवर कुणीही विचारला नव्हता. पण त्यामुळे एक गोष्ट स्वच्छ आणि लख्ख कळाली होती, की हीच ती वेळ, स्वतःला स्वतः पुढे उभा करण्याची वेळ. आठवीतून नववीत गेलो त्या मे महिन्यात हे सगळं सुरू झालं. आम्ही दर मे महिन्यात आत्याकडे जायचो. तिचा खूप मोठा वाडा आहे, शेती आहे, एक मोठी विहीर आहे. त्या विहिरीत आम्ही पोहायचो. अभिदादानी म्हणजे माझ्या आत्तेभावाने शिकवलं होतं मला पोहायला. तुम्हाला 4-5 वर्षांनी मोठा. एके रात्री आम्ही माळवदावर झोपलो होतो आणि मला अचानक एक वास जाणवला. आयुष्यात पहिल्यांदाच अभिदादाचा, त्याच्या शरीराचा गंध, उत्तेजक. मी फक्त छाती भरभरून तो वास घेत राहिलो. काय होतंय कळेच ना मला. आणि मग रात्री खूप उशिराने कधीतरी अस्वस्थ झोप लागली आणि रात्री झोपेतच म्हणजे यु नो रात्री झोपेतच अरे मला कळालंच नाही. पण काय,
गुढी उतरली. व्हाट गुड. यू मीन टू से अरे आम्ही ना शाळेत त्याला बाटली फुटली म्हणायचो. सॉरी सॉरी प्लीज कॅरी ऑन. सॉरी मी फक्त ऐकलो होतं या सगळ्याविषयी वर्गातल्या मोठ्या मुलांच्या बोलण्यात अनेकदा, पण त्यांच्या स्वप्नात यायच्या ऐश्वर्या राय, बिपाशा बसू, अगदीच नाही तर शेजार पाजारची एखादी मुलगी. पण माझ्या स्वप्नात आवी दादा तो मला सारखं विचारत होता काल रात्री काय घडलं म्हणून. मी म्हणे सारखा त्याला डुशा देत होतो, काहीतरी बरळत होतो, पण मी काय सांगणार. दुसऱ्या दिवशी पोहायला गेलो तर पुन्हा तोच गंध. मला राहवलं नाही रे मग. मी घडलेलं सगळं काही सांगून टाकलं. वाटलं होतं तो मला समजून घेईल, माझ्या मनातला गोंधळ दूर करेल, पण नाही. त्याचा चेहरा हळूहळू बदलत गेला, किळस घृणा यांनी भरून गेला. अरे अरे दुर्ड केलं त्यांनी मला, माझ्या थोबडीत मारले आणि म्हणाला म्हणाला छक्का साला. अरे जरा चाकत माकत पी ना मस्त, वाईन येती. आणि आशू तू दुपारी एवढा सेंटी का झाला होतास, तेही इतक्या वर्षानंतर. अरे असे अनुभव येतच राहतात, अशा गोष्टी घडतच राहतात आयुष्यात. हा तर अर्थात त्याचं काय करायचं. काय करायचं म्हणजे आय डोंट नो, म्हणजे विसरून जायचं किंवा मग विसरून जायचं. हा नाही रे, मला तरी नाही शक्य झालं ते आजपर्यंत. अरे मी कसा विसरू अभि दादाचा तो चेहरा. यु नो त्याची ती रिॲक्शन पाहून मी घाबरलो, खूप घाबरलो. वाटलं माझं जाम काहीतरी चुकलंय, म्हणजे हे घाण गलिच्छ काहीतरी घडलंय माझ्यातून. वाटलं होतं पाप असेल का हे. नाही नाही त्यापेक्षा ना मी कोणाला सांगायलाच नको होतं. पण मग वाटलं जे आधीच घडून गेलंय ते फक्त न सांगण्याने कसं बदलेल. नुसते प्रश्न आणि भीती. म्हणजे अवी दादांनी कोणालाही सांगितलं तर, यु नो आत्याला बाबांना. नाही नाही हे पुन्हा असं घडता कामा नये. पण मग वाटलं मी जाणून बुजून काय केलं यात. एक्झॅक्टली म्हणजे हे पुन्हा असं घडणं न घडणं माझ्या हातात थोडीच आहे. नाही पण नाही पण आपला कंट्रोल हवा आपल्या मनावर. आणि मग पक्क ठरलं
मग सुटले असतील ना त्यांनी सगळे प्रश्न? सोपं होतं की मग सगळं? नाही, मी ते वाढू नाही दिले, मर्यादित ठेवले स्वतःपुरतेच. म्हणजे तोडत गेला स्वतःला सगळ्यांपासून? नाही रे. नाही म्हणजे हो, पण ते नंतर, खूप नंतर. नाशकाला मी परत आलो ना तेव्हा अगदी नॉर्मल पूर्वीसारखं वागायचं ठरवलं होतं. पण आमची शाळा फक्त मुलांचीच रे, आसपास सगळी मुलंच. अनेक प्रकारची, अनेक वासांची, यु नो, त्यातले कित्येक जण माझ्याबरोबर अगदी पहिलीपासून होते. अरे पण नववीत गेल्यावर बहुतेक सगळे वेगळेच झाले, वेगळंच वागा बोलायला लागले. ए, तुलाही असं झालं होतं का रे, तू नववीत होतास तेव्हा? हो असेल. नाही म्हणजे तू तुझ्यावरूनच बघ ना, जे काही घडलं ते त्याच वेळेस. हो ना? माझा तर सगळाच गोंधळ होता, राधाराजूने. ती बॅकबेंचर कॅटेगरीतली मुलं असतात ना तशी माझ्याही वर्गात होती. अरे कसली कसली मासिकं पुस्तकं आणायला लागली होती नववीत. मग भर वर्गात त्यातल्या गोष्टींवर, चित्रांवर चर्चा चालायच्या. अरे मधल्या सुट्टीत तर गराडाच त्यांच्या भोवती इतर सगळ्या मुलांचा. जाम रंगून जायचं रे सगळे असं असं पोरींविषयी बोलण्यात. हा मग आपणही काही वेगळे नाही दाखवलं, मीही सामील व्हायचो त्यांच्यात. पण ते तसलं वागणं बोलणं, एन्जॉय करणं दूरच, साधं सहन करणंही आपल्याला शक्य नाही हे लवकरच लक्षात आलं. आणि मग दूर होत गेलो त्यातून एकटा. म्हणजे सकाळी उठून जॉगिंग, मग वाचन, अभ्यास, थोडक्यात एकट्याने जमेल ते काहीही. पण मग रात्र व्हायची, झोप, स्वप्न, त्यांचं काय करणार? जॉन अब्राहम पासून माझ्या बेंचमेट पर्यंत कोणीही. मग अभि दादा, त्याचा तो चेहरा, त्याचे शब्द. अरे नंतर मला झोपायची पण भीती वाटायला लागली. आई बाबांना मग ती वेगळीच काळजी, डॉक्टर्स, टॉनिक्स, अभ्यासाचा ताण घेऊ नकोस एवढा वगैरे. पण खरं काय ते मलाच माहिती ना, एकट्याला. You mean to say I'm the first person you have told all this? But then why? Maybe because I trust you, Ranjit. Thanks. रणजित एक विचारू, म्हणजे झोप आता खूप शांत, अगदी कोणत्याही स्वप्नांना न घाबरता. Thank you.
अशू लुक दिस इज माय फादर आणि हा भैया. मुंबईत आणखीन एक दुकान उघडत आहेत पिताश्री, चौथ स्पेशली फॉर दिस रास्कल. वाव, ही मस्ट बी स्टिंकिंग रिच. नो, दे आर स्टिंकिंग रिच. आधी माझा बाप अँड नाव दिस रास्कल. अरे पण मला वाटलं होतं की तुझा तुझ्या वडिलांवर खूप राग आहे. पप्पांवर राग? नो, हा म्हणजे होता पण आता नाही. आणि होता तोही त्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला म्हणून. यु नो, ही इज जस्ट अ कन्झर्वेटिव्ह मॅन लाईक मिलियन्स ऑफ अदर्स. अ होमोफोब. बट भैया, आय नॉट ओनली हेट हिम, आय डिस्पाइज हिम. यु नो, भैया माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा, त्यानंतर दीदी 2 वर्षांनी. आय वॉज मोर अटॅच टू दीदी, बट भैया वॉज माय रोल मॉडेल. वी शेड अ बेडरूम. एके रात्री मला जाग आली तर भैया वॉज इन माय बेड, हिज हँड्स मूव्हिंग ऑल ओव्हर माय बॉडी अँड ही वॉज कम्प्लिटली नेकेड. मला जाग आल्याचं पाहिल्यावर त्यांनी माझ्या तोंडावर हात ठेवला. मला म्हणाला गप्प बस अँड जस्ट फील. मी 7वीत होतो तेव्हा, 12 वर्षांचा. मला कळतच नव्हतं काय होत आहे ते. आय वॉज जस्ट फॅसिनेटेड बाय हिज मॅनहूड अँड कुड फील द वॉर्म्थ ऑफ हिज बॉडी अँड समहाऊ आय लाइक्ड इट. आय फेल्ट लाईक होल्डिंग हिम टाईटली, क्लोज टू मी, व्हेरी क्लोज, विदाउट अंडरस्टँडिंग वॉट वॉज हॅपनिंग. आय कुड सी ही वॉज सरप्राइज बाय माय रिएक्शन अँड लिफ्टेड हिज हँड फ्रॉम माय माउथ. देन वी बोथ हेल्ड इच अदर अँड स्लेप्ट. नंतर नेहमी नेहमी हे घडायला लागलं. वी एक्सप्लोर्ड इच अदर्स बॉडीज अँड फाउंड सो मेनी वेज टू मेक इच अदर हॅपी, ऑर ॲटलीस्ट आय थॉट सो. पण हळूहळू मग पुढे याची फ्रिक्वेन्सी कमी होत गेली. मी 10वीत गेलो तेव्हा भैया लास्ट इयरला होता. मग तो स्टेट्सला निघून गेला MBA करायला 2 वर्षांसाठी. अरे पण तुला या सगळ्याची भीती, लाज किंवा किंवा गेम? नो, सांगितलं ना, मी फक्त 7वीत होतो, मला काही कळतच नव्हतं. अँड भैया वॉज माय हिरो, वेल बिल्ड, हँडसम. जर तो हे करत असेल तर ते वाईट असणं, चूक असणं शक्यच नाही. आणि वाटलं आपल्यालाही हे आवडतंय तर मग काय हरकत आहे ना. पण मग तो अचानक निघून गेल्यावर सुचेच ना काय करावं ते. आय फेल्ट व्हेरी लोनली अँड माय बॉडी स्टार्टेड डिमांडिंग अ लॉट. आणि मग मला फिरोज भेटला, फिरोज दरेश. इट्स स्ट्रेंज केमिस्ट्री, यु नो. म्हणजे आम्ही एका कॉलेज फंक्शनमध्ये पहिल्यांदा भेटलो आणि तेव्हाच आम्ही एकमेकांना ओळखलं. मग त्याने भैयाची जागा घेतली. मी हे सगळं ईमेलवरून भैयाला कळ